छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली. संजय शिरसाट नक्की काय म्हणाले पाहूयात. एक बाई आपली मानस हलती ती तिथे चालू दिल्यासारखी. संजय भाऊ माझेच भाऊ, सत्ता भाऊ माझेच भाऊ, भुमरे भाऊ माझेच भाऊ, काय काय घबरे तुला माहित नाही. कोण आहे बाबा, तू कोण आहे कोण? अरे आयुष्य आमचं गेलं त्या शिवसेनेमध्ये, आमचे 38 वर्ष आम्ही घालवलेले, तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. आणि काही राहिले सगळे टाळ्या वाजत बाई आणली बाई आणली. मला सांगितलं आमचं काय, तुम्ही हे समजू नका, राजकारणामध्ये कधी काही घडतं. अंबादासनीला लग्न फोन केला म्हणून जायला ती बाई डोक्याच्यावर झाली, म्हणजे काय झालं. त्यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय. त्या म्हणाल्या की संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचं माध्यमांकडून समजलं. इतरांच्या लेकी बाळींकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील असावं लागतं. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट यासारख्या लोकांकडे असं शील असण्याची सूत्रामही शक्यता नाही. पुढे अंधारे असं देखील म्हणाल्या की अशा प्रकारचा व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी असू शकतो का असा प्रश्न उरतोच. उलट पक्षी सिरसाटच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकी बाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिलाय. म्हणूनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही, उलट स्वतःची वैचारिक लायकी दाखवून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.